पंतप्रधानांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे, गुजरातला 1000 कोटींची मदत दिली असेल तर महाराष्ट्राला 2000 कोटींची मदत देतील ही अपेक्षा आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींवर केली. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात, एका राज्याचे नाहीत, असं ते म्हणाले. भाजप या परिस्थितीतही राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. 75 लाख मास्क वाटप करण्याचे तसंच ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळेला काँग्रेसनं व्यक्त केलाय. देशाचे प्रधानमंत्रीच राजकारण करतात आहेत आणि भाजपच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबातच राजकारण आहे हे प्रधानमंत्र्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं आमच्यावर आरोप करणं त्याचं एक वेगळं प्रमाणपत्र आम्हाला गरज नाही, त्यांनी स्वतःलाच प्रमाणपत्र देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशासाठी काम करावं ही एवढीच आम्ही त्यांना विनंती करतो. महाराष्ट्रावर त्यांचं जास्त प्रेम आहे, तिथं 1000 कोटी दिलेत, आम्हाला 2000 कोटी देतील ही अपेक्षा. विकासाचा ध्यास म्हणजे तौक्ते वादग्रस्तांच्या नुकसान भरपाईबाबत एक्सक्लुझिव्ह माहिती झी 24 तासच्या हाती लागली. निसर्ग चक्रीवादळाच्या निकषानुसारच तौक्ते वादग्रस्तांना मदत मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मदतीचा GR लवकरच काढणार असल्याचं झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात एकूण 19 जणांचा बळी गेलाय तर 37 जण जखमी झालेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती जारी केली आहे. एकूण 7 जिल्ह्यात हे बळी गेलेत. विजेची तार अंगावर पडून रत्नागिरीत 2 जणांचा तर झाड अंगावर कोसल्यामुळे जळगावात 2 जणांचा मृत्यू झाला. तौक्तेमुळे ठाणे जिल्ह्यातल्या शेती फळबागा आणि घरांचंही नुकसान झालंय. या नुकसानीची काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. ठाणे जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे 2128 घरांचं नुकसान झालंय तर 3 जणांचा मृत्यू झाला. 18 गोठे वादळानं बाधित झालेत तर 2 जनावरं मृत्यूमुखी पडली. तौक्ते चक्रीवादळातही मुंबई मेट्रोची कामं सुरूच होती. योग्य नियोजन आणि खबरदारी घेतल्यामुळे शहरातली मेट्रोची कामं सुरू ठेवता आली. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7चं काम वेगानं सुरू आहे. नियोजित वेळेत अर्थात मे अखेरपर्यंत या मार्गावर चाचणी होईल असा विश्वास MMRDA व्यक्त केलाय. बातमी आहे म्युकर मायकोसिस बाबत. देशात म्युकर मायकोसिसचा वेगानं फैलाव होतोय. ओडिशा गुजरातसह राज्यात म्युकर मायकोसिस ही महामारी घोषित केली आहे. त्यानुसार या आजाराचे रुग्ण आणि मृत्यूच्या नोंदणीसह औषधोपचार आणि वेळीच निदानावर भर दिला जाणार आहे. म्युकर मायकोसिसचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. केंद्र सरकारनं हे आदेश दिलेत. गुजरात, ओडिशा, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, तामिळनाडूत म्युकर मायकोसिसला महामारी घोषित केली आहे. मात्र म्युकर मायकोसिसवर उपचार म्हणून वापरण्यात येणारं इंजेक्शन लायपोसोमल एम्फोट्रेसिन बी या औषधात सातत्यानं काळाबाजार सुरू आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे